तुमचं आणि अजित पवारांची फार मैत्री अशी पण चर्चा असते, खरं आहे ते? मैत्री नाही, त्यांना माझं बॉडी लँग्वेज आवडते. ओके, वेळोवेळी भर सभागृहात त्यांनी बोलून दाखवायचे. शिंदेसाहेब, जेवणामध्ये काय आवडतं, व्हेज नॉन व्हेज? जेवणामध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही चालतं, पण अधिकच नॉन व्हेज. मटन चिकन काय काय पसंत करता? दोन्ही पण असं काही नाही, पण जास्तीचं चिकन. जास्तीचं चिकन खातं. ओके, आणि पण मटणाचं जे आहे, तुम्ही ज्या समाजात आलेला तिथे पहिल्यापासून तिथेही मग तयार आम्ही करतो, आम्ही खाणार ना ते. त्या पद्धतीचं आवडतं अजून? हो. अच्छा, मग ते तुम्हाला विधानसभेमध्ये इतर नेते म्हणत असेल जरा शिंदेसाहेबद्वारा तुमच्या घरचा डबा वगैरे येऊ द्या वगैरे, तर असं होत असेल? माझा डबा नाही कोणी मागत, मी लोकांचे डबे मागतो. तुमचं आणि अजित पवारांची फार मैत्री अशी पण चर्चा असते, खरं आहे ते? मैत्री नाही, त्यांना माझं बॉडी लँग्वेज आवडते. ओके, वेळोवेळी भर सभागृहात त्यांनी बोलून दाखवायचे. अच्छा, त्याच्यामुळं बॉडी लँग्वेज म्हणजे काय नक्की? म्हणजे अजित पवार सहसा माझा जो नीट नाटकेपणा आहे तो त्यांना आवडतो, आणि ते ओपन स्तुती करतात. कोण त्यांना जे आवडतं ते ओपन स्तुती करतात, ते माझी करायची. विधान परिषदेत संधी मिळाल्याने कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये भाजपला आलेली जी मरगळी ती दूर होईल का? एक तर आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की कर्जत जामखेडमध्ये भारतीय जनता पार्टीला मरगळ आलेलीच नव्हती. आपण पाहिलं असेल की 3 ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या होत्या, त्यात 1 ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची होती, दुसरी ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षाची होती, आणि आणखी एका निवडणूक ग्रामपंचायतीची कर्जतमध्ये झाली मी आमदार होण्यापूर्वी. या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये निर्विवादपणे भारतीय जनता पार्टीने एस संपादन केलं, याचा अर्थ मरगळ आलेली नव्हती. दबाव आणि दडपशाही वाढली होती, त्यामुळं बाहेर परसेप्शन असं क्रिएट केलं जात होतं की भाजप संपली, पण त्याला हे उत्तर होतं. जर राष्ट्रवादीच्या गावात जिल्हा अध्यक्षाचे जर आम्ही जिंकत असेल तर मरगळ कशी? चोंडीचा जो अहिल्याबाई होळकरांचा जयंतीचा कार्यक्रम असतो, तर त्याची सुरुवात महाजन जानकरांनी केली, त्यानंतर तुम्ही आमदार झाला, तो कार्यक्रम तुमच्याकडे आला, म्हणजे सगळी सूत्र तुमच्याकडे आली. त्यानंतर रोहित पवार आमदार झाले जामखेडचे, त्यानंतर गेल्या वर्षी तो कार्यक्रम रोहित पवारांनी घेतला, आणि तुम्ही शेजारी त्या बंगल्यामध्ये तुमच्या घरासमोर बसलेले होते, पण तो त्या स्टेजवर गेले नाही किंवा त्या कार्यक्रमात गेले नाही. म्हणजे नेमकं चोंडीचा जो जयंतीचा कार्यक्रम आहे, त्याचा दुसरा भगवानगड होतो काय? काय वाटतं त्याबद्दल? या संदर्भामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती ही महादेव जानकरांनी सुरू केली, हे बरोबर. त्यानंतर त्यांनी मुंबईला करायची ठरवली, त्याच्यानंतर जन्मगावात जयंती झाली नाही असं चित्र व्हायला नको म्हणून मी आमदार असताना तिथे सुरू केली. पण आत्ता विद्यमान विधानसभा सदस्य रोहित पवारांनी जी जयंती घेतली, माझ्या जयंतीला कुठेही पक्षाचा फ्लॅग नव्हता. सर्व पक्षाचे आजी माजी आमदार समाजाचे मी त्या व्यासपीठावर बोलवायचो, जिल्ह्यातले सगळ्या पक्षाच्या आमदारांना मी तिथे बोलवायचो. पण यावेळेस त्यांनी राष्ट्रवादीचा मेळावा अशा पद्धतीचं चित्रण केलं, मला तिथे बोलवलं नाही, आणि मग आम्ही तिथं प्रतिसभाच देखील घेतली. अशा सिच्युएशनमध्ये त्यांनी अहिल्यादेवीची जयंती करणं हे योग्य नव्हतं, आणि ते काळानुरूप त्यांना नक्की कळेल.